नमस्कार। आपण पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून बार्टे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र दापोळी या ठिकाणी स्पर्धा परीक्षाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपण बार्टे अंतर्गत डॉक्टर सारिका थोरात मॅडम ह्या निरीक्षक म्हणून या स्पर्धा परीक्षेचं ते काम पाहत होते। या स्पर्धा परीक्षेमध्ये 750 विद्यार्थी आज त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी जे निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, महत्त्वाची जी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे, त्या अंतर्गत आपण बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रथमतः मी थोरात मॅडम आपलं स्वागत करतो चॅनलवर की आपण या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महत्त्वाची आपण जबाबदारी पाडलेली आहे। तर आपण प्रेक्षकांना या पार्टी अंतर्गत जे काही तुम्ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळता, ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जात असते आणि याचे फायदे विद्यार्थ्यांना काय होते, तर त्या माध्यमातून थोडंसं आपल्याला वाटतंय की आपला परिचय देऊन आपण सांगू। नमस्कार, मी डॉक्टर सारिका थोरात, मी बार्टीमध्ये सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून अधिछात्रवृत्ती विभाग आहे त्या विभागांतर्गत काम बघत आहे। मुख्यतः एम फिल आणि पी एच डी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना बार्टीच्या माध्यमातून फेलोशिप दिली जाते त्यांचं संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी, आणि जास्तीत जास्त अनुसूचित जातीमधील जे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांच्या त्यांच्या माध्यमातून रिसर्च स्कॉलर कसे तयार व्हावे ते आणि अकॅडमिक एक्सलन्स त्यांच्यामध्ये कसं व्हावं हा फोकस आहे। बार्टीच्या अंतर्गत जे आय बी टी एस कोचिंगचं जे काम केलं जातं त्याच्यामध्येही अनुसूचित जातीमधील जे आपले विद्यार्थी आहेत जे अनेक ग्रामीण भागामध्ये किंवा अनेक एरियामधून येतात आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की जर बाहेर बघितलं तुम्ही की वेगवेगळे कोचिंग क्लासेस किंवा काही जर असं लावायचं असेल तर त्याची फीज वगैरे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही। तर त्या अनुषंगाने बार्टीचा हा एक खूप महत्त्वाकांक्षी एक प्रकल्प आहे योजना विभागामधून राबवण्यात जाणारा, की ज्याच्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी त्याबरोबर बँकिंग आणि इतर एक्झामिनेशनसाठी जे आपले अनुसूचित जातीमधील विद्यार्थी प्रयत्न करत आहेत किंवा करण्याचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून स्वतःचं प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी आपण बँकिंगच्या म्हणजे कोचिंग क्लासेस कंडक्ट करतो। तर ही जी परीक्षा आहे ही प्राथमिक चाळणी परीक्षा आहे, कारण की खूप ॲस्पायरंट्स खूप असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये चाळणी करून त्यातले पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना आय बी पी एसचं ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना बार्टीच्या माध्यमातून या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याच्यामधून जे क्लरिकल किंवा इतर बँकिंगच्या एक्झामिनेशनसाठी जे स्टुडंट आहेत तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग याच्या माध्यमातून केली जाते। मॅडम, हे फक्त अनुसूचित जातीच्या मुलांसाठीच फक्त ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी निवड करणार आहे विद्यार्थ्यांची फक्त एकाच जातीपुरतं फक्त राहणार आहे की इतर जातींना त्याच्यात म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सांगा? नाही, बार्टी ही मुख्यतः अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी काम करते, म्हणजे ओव्हरऑलच एकूण अनुसूचित जातीतील लोकांसाठी काम करणं म्हणजे फोकस आहे। अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 कास्ट आहेत टोटल तर त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यां किंवा सगळे जे स्टुडंट आहेत त्यांच्या अनुषंगानं बार्टी काम करते, म्हणजे फोकसली कुठल्या एका याच्या दृष्टिकोनातून काम नाही होते ते, म्हणजे या परीक्षांसाठी सगळेच येतात, फक्त तुम्ही जो म्हणतात आहे की जसं अनुसूचित जातीसाठीच काम करतात बार्टी। मी याच्यासाठी प्रश्न विचारला की बाबा त्याचं स्पष्टीकरण लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे। दुसरं एक मॅडम की ह्या स्पर्धा परीक्षा प्राथमिक समजा आहे नाही का, याच्यामध्ये जे विद्यार्थी आता सिलेक्ट होणार आहे तर त्या विद्यार्थी आता इथं समजा वर्षभर त्यांना काय करायचं आहे की अभ्यास करायचा आहे तर ते अभ्यास करताना त्यांना कशा पद्धतीच्या बार्टी अंतर्गत ज्या सुविधा ज्या आहेत त्या कशा निर्माण करून देणार आहेत, कारण वर्षभर समजा विद्यार्थी जर एका जागेवर काम करायला लागला, एखादा विद्यार्थी गरीब असेल त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल
तर मग त्याला एक वर्षामध्ये इथं कशा पद्धतीने त्याने जगावं, कशा पद्धतीने इथं अभ्यास करण्यासाठी त्याला त्या अडचणी निर्माण होऊ शकतात, काय मदत काय कशा पद्धतीने? ॲक्च्युली तेच मी तुम्हाला म्हटलं आधी सुरुवातीला की जे जे विद्यार्थी आपण निवड करतो कोचिंगसाठी, तर ते विद्यार्थ्यांना फुल्ली आपण फायनान्शियली असिस्ट करतो, म्हणजे स्टायपन त्या विद्यार्थ्यांना देतो आपण. आणि स्टायपनचं जो हे आहे, म्हणजे स्टायपनच्या माध्यमातून त्यांचं कोचिंग आणि प्लस त्यांचं राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये केली जाते. म्हणजे जो स्पर्धा परीक्षा आता झालेली आहे, त्या स्पर्धा परीक्षामध्ये ही प्राथमिक ही चाचणी होती, याच्यामधून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. आणि याच्यामधून जे विद्यार्थी निवड होणार आहे ते आय बी पी एस आणि सी ए टी आय बी पी एस या अंतर्गत विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. आणि आपण पाहतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा केंद्र दापोळी, म्हणजे त्रेता बौद्ध महासंघ हे जे महाविहार दापोळीचं आहे, या ठिकाणी हे केंद्र आहे. आणि या केंद्राअंतर्गत पूर्ण वर्षभर हा कार्यक्रम पार्टीचा चालणार आहे. त्याच्यात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं भविष्य घडवणार आहेत. आणि त्या भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीची मदत पाहिजे ती आपण पाहिलेली आहे की थोरात मॅडमने आपल्याला काय केलेलं आहे ती भगिनीताई लांचनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. मॅडम, मला दुसरा एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे जे विद्यार्थी आहेत, तर महाराष्ट्रामध्ये जसं पुणे जिल्ह्यामध्ये आता ही स्पर्धा परीक्षा सुरू आहे, तसं इतरही जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा परीक्षा सुरू आहे का? हो, कुठे कुठे? म्हणजे भंडारा आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर औरंगाबाद आहे. इथे कुठे असं तुम्हाला सांगता येईल का किती केंद्र आहे कुठे? आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून ही स्पर्धा परीक्षा आज ह्या वेळेला घेतली गेलेली आहे. त्याचे जे उपायुक्त जे आहेत सोनोने साहेब, त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये परीक्षा सुरू होते, बरोबर आहे ना? आणि ह्या परीक्षांच्या अंतर्गत जसं पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी खडकीमध्ये ही एका कॉलेजमध्ये परीक्षा घेतलेली आहे, आणि तशाच परीक्षा औरंगाबाद, जालना, नागपूर, वर्धा अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे केंद्रामार्फत ही परीक्षा आज झालेली आहे. आणि नुकतंच ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे पेपर नुकतंच त्यांचं काम चालू आहे की त्याला ते पेपर पूर्ण सील केलेले आहेत. आणि सील केल्यानंतर काही दिवसामध्ये त्याचा रिझल्टही लागणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने घडवायचं आहे, त्यांचं भविष्य जे घडवायचं आहे ते घडवण्याचं पार्टी महत्त्वाचा प्रयत्न करणार आहे. आणि पार्टीच्या अंतर्गत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन जे केंद्र आहे हे केंद्र पूर्ण वर्षभर कार्यरत राहणार आहे. मला वाटतं तिथं माननीय रवींद्र जनार्दन भगत हे संचालक म्हणून त्या केंद्राअंतर्गत काम करतात. तर यांच्याकडं सातत्याने आता तुम्ही जे काम करतात तर ते वर्षभर आता सातत्याने पूर्ण लक्ष राहणार आहे, तर कशा पद्धतीने मग ह्या विद्यार्थ्यांकडे तुमचं लक्ष राहणार आहे? म्हणजे ॲक्च्युली आपण दर महिन्याला जेवढे विद्यार्थी त्या सेंटरमध्ये सिलेक्ट झालेले असतात तर त्यांचं बायोमॅट्रिक अटेंडन्स आपण घेतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना एक्सपर्ट्स जे लेक्चर्स आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आपण फॉलोअप घेतो की विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचे एक्सपर्ट लेक्चर त्या म्हणजे जे पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आहे त्याच्या माध्यमातून घेतले जातात. आणि प्लस आपण इतरही जे म्हणजे ऑनरेबल गाईड आहेत की सुखदेव थोरात सर आहेत किंवा इतर जे रिनाऊन आहेत, त्यानंतर नाडनवरे सर आहेत आपले समाज कल्याण आयुक्त आहेत, त्यानंतर धर्मज्योती गजबिये सर आहेत पार्टीचे जे डायरेक्टर आहेत, तर त्यांचे सगळ्यांचे आपण जे हे असतात म्हणजे आपण म्हणजे त्यांना संबोधित करून विद्यार्थ्यांना लेक्चर्स वगैरे ऑर्गनाईज केले जातात. म्हणजे विद्यार्थ्यांना मोटिवेशन या सगळ्या ह्याच्यातून मिळावं या दृष्टिकोनातून पूर्ण याचं मॉनिटरिंग आणि प्लस त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. आपण पाहिलेलं की
माननीय डॉक्टर सारिका थोरात मॅडम यांनी अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जो विद्यार्थी घडणार आहे निश्चितपणे एक चांगला भारतीय भारताचा चांगला एक नागरिक तो बनणार आहे. त्याला ज्या पद्धतीची मदत पाहिजे, एखादा विद्यार्थी गरीब असेल अनुसूचित जातीचा, त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असेल, त्याला त्याला पुढं भविष्यामध्ये जर काही जर बनायचं असेल, उच्च शिक्षित जर बनायचं असेल, तर त्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्याला पुढं जाता येत नाही. आणि बार्टी अंतर्गत सरकार हेच प्रयत्न करत आहे की त्याला त्याच्या भविष्यामध्ये ज्या अडचणी त्याच्यावर मात करून एक चांगला अधिकारी म्हणूया, चांगला ऑफिसर म्हणूया, हा कसा बनल क्लास वन, त्याच्यासाठी सातत्याने ही बार्टी प्रयत्न करत आहे. आणि या बार्टीच्या माध्यमातून जे जे केंद्र जसं पुण्यामध्ये चालू आहे तसे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये हे केंद्र सुरू आहेत. तर मला वाटतं की जे विद्यार्थी पुढं त्यांचं भविष्य घडवायचं आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जास्त सहभाग घेऊन आपण आपलं फ्युचर जे आहे चांगल्या पद्धतीने आपण घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर निश्चितपणे मी तुमचं मॅडम धन्यवाद स्वागत करतो की आपण जी माहिती अनमोल अशी दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पुढं जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमधून पुढं जाता येत नाही, परंतु त्यांना ज्या पद्धतीची मदत तुम्हाला वर्षभर करायची आहे तर कशा पद्धतीने त्यांना अनुदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांना जे वर्षभर अभ्यास करायचा आहे त्याच्या वेगवेगळे जे पुस्तकं आहेत अभ्यास करायची ते सर्व म्हणजे बार्टी अंतर्गत मला वाटतं तुम्ही पुरवणार आहात. म्हणजे अतिशय महत्त्वाची भूमिका सरकारच्या माध्यमातून ही समाज कल्याणअंतर्गत घेतली जाते. तर खरोखर याचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे मला असं वाटतं आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल आपलं मनापासून मी बहुजनिताई लाईव्ह चॅनलकडून आपला आभार मानतो. आज इथे बार्टीमार्फत आय बी पी एस सेट एक्झामिनेशन 2023 आयोजन करण्यात आलं होतं. तर या एक्झामिनेशन सेंटरला बहुजनितायचे श्री भीमराव सर यांनी इथे पूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांचं जे मनोगत आहे त्याचबरोबर इथे जे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था चे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे याच्याबद्दलचे असणारे मनोगत त्यांनी घेतलेलं आहे. तर सर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत आपले खूप खूप धन्यवाद देते की आपण इथे आलात आणि हे जे बार्टीमार्फत जे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी एक खूप म्हणजे ब्रह्मज्योती गजबीय सरांच्या अंतर्गत आणि इतर भारतीचे जे अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत गावागावातल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांपर्यंत तिथल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याला आपण नक्कीच आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.